महादेव जानकर यांच्यासाठी परभणीमध्ये आज भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन झालं. जानकरांनी महायुतीकडनं लोकसभेचा अर्ज भरलाय. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी जानकरांवर कौतुकाचा वर्षाव केला. यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते कोणी एकेकाळी एकमेकांना संपवण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार आणि महादेव जानकर यांच्यातल्या केमिस्ट्रीने पाहूया. बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदी जींचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. महादेव जानकर कुठेही कसेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बाहेर म्हणून गेले असते. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला. परभणीच्या रणभूमीत आज महायुतीच्या कार्यक्रमात असा उत्साह ओसंडून वाहत होता. निमित्त होतं रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उमेदवारी अर्जाचं. आधी शरद पवारांची भेट, त्यानंतर माढ्यातून उमेदवारीची चर्चा, अशा नाट्यमय घडामोडींनंतर महादेव जानकर महायुतीच्या गोटात पुन्हा सहभागी झाले. महायुतीनेही त्यांना परभणीचं तिकीट देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवलं. खरं तर ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती, मात्र त्यावर तोडगा काढत अजितदादांनी जानकरांना ही जागा सोडली आणि जानकरांनी अखेर परभणीतून अर्ज दाखल केलाच. यावेळी मोठं शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं, मात्र या सगळ्यात सर्वांच्या डोळ्यातून एक गोष्ट मात्र लपली नाही आणि ती म्हणजे कोणे एकेकाळी एकमेकांवर तुटून पडणारे अजितदादा आणि जानकर या सोहळ्यात मात्र एक दिलाने सहभागी झाले. आणि या सभेत महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी जानकरांचं तोंड भरून कौतुकही केलं. रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. मोदीजी म्हणाले, जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदी जींचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. महादेव जानकर कुठेही कसेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बाहेर म्हणून गेले असते. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले. शरद पवारांची भेट घेऊन महाविकास आघाडीतून तिकिटाची बेगमी करू पाहणाऱ्या जानकरांना महायुतीने वेळीच आपल्या गोटात घेतलं. अजित पवारांनीही आढेवेढे न घेता जानकरांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी जानकरांना खास वागणूक देत कौतुकाचे पोवाडेही गायले. त्यामुळे येत्या 4 जूनला निकालांमध्ये जानकरांच्या वाट्याला हाच आनंद मिळणार का हे पाहावं लागेल. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.